शेतकरी बंधूंना नमस्कार. मी डॉक्टर ज्ञानेश्वर वाकचौरे. आज आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं फळपीक म्हणून जे म्हटलं जातं ते म्हणजे द्राक्ष. आणि ह्या द्राक्षाच्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मला विनंती केली की सर, आपण द्राक्षाच्या संदर्भात चालू वर्षी या लॉकडाऊनमध्ये भरपूर अडचणी आल्या, त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये द्राक्ष शेती कशी करता येईल आणि त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं. आणि म्हणून मी चालू वर्षी शेतकऱ्यांसाठी अश्वमेध ग्रुपच्या यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि वेळोवेळी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या येतील, आपल्याकडून जे मला इनपुट मिळतील, त्याच्यावरती मी वेळोवेळी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या 20 वर्षापासून आपण द्राक्ष शेती असेल, डाळिंब शेती असेल किंवा भाजीपाल्याची शेती आहे असेल, या शेतीच्या बद्दल केवळ मार्गदर्शन केलं नाही तर शेतावर जाऊन अनेक प्रयोग केले, कमी खर्चामध्ये पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले, लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. मग द्राक्षातली शुगर असो, घड जिरणे असो, डाउनी मिल्ड्यूची समस्या असो, झंतमोनसची समस्या असो, त्याच्यानंतर शॉर्ट बेरी असो किंवा अनेक अशा प्रकारच्या ज्या समस्या आहे, ह्या आपल्याला कमी खर्चामध्ये कमी वेळेत उपलब्ध परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येईल या संदर्भामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, 20 वर्षापासून जे अमूल संशोधन माझ्याकडून झालेलं आहे, अनेक प्रकारचे प्रॉडक्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत, तर केवळ प्रॉडक्ट म्हणून नाही तर एक गुणवत्तेची द्राक्ष आपल्याला बनवायची आहे. कारण आता कोविडच्या संदर्भामध्ये जे काही संशोधन आलं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्या म्हणजे खोकला आणि सर्दी आणि अनिमिया. हे 3 प्रकार जे आहे, हे 3ही प्रकार जे आहे हे द्राक्ष फळामधून कमी करता येतील. आणि म्हणून द्राक्ष खावी असं अनेक तज्ज्ञांचं मत आता यायला लागलेलं आहे. मग बेदाणा असेल त्याला सुद्धा चांगली मागणी असणार आहे, कारण त्याच्यामध्ये आयर्न मिळतं. आपल्या देशामध्ये अनिमिक पेशंट भरपूर आहेत आणि म्हणून हे एकमेव चांगला सोर्स द्राक्षातून आपल्याला देता येईल. आणि म्हणून द्राक्ष जे आहे, द्राक्षाची चांगली मागणी भविष्यात राहील आणि त्या दृष्टिकोनातून आपण गुणवत्तेची द्राक्ष पिकवायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला मी गुणवत्ता आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष निर्माण करण्यासाठी मी आपल्याला वेळोवेळी व्हिडिओ टाकून अपडेट देणार आहे आणि निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. तर आपल्या ज्या समस्या असतील त्या माझ्यापर्यंत पाठवा आणि निश्चितपणे त्याच्यावरती आपण वाचा फुलू. बऱ्याच वेळेला लोक मार्गदर्शन करतात परंतु त्यांच्याकडे उत्पादन नसतात आणि मग हे घ्या ते घ्या ते घ्या, म्हणजे नुसतं तंत्र माहिती असून उपयोग नाहीये. तर शास्त्र शुद्ध पद्धतीने एखादा आजार बरा करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बऱ्याच वेळाला लोक सांगतात की यांनी हा आजार जातो आणि ती गोष्ट मार्केटमध्ये भेटतच नाही किंवा त्याच्याकडेच भेटते आणि तिथं पण बऱ्याच वेळाला फसवणूक होते. म्हणून विश्वासार्थ ज्या उत्पादनांची असेल, अशी उत्पादनं जी मार्केटमध्ये तुमच्यापर्यंत सहजासहजी उपलब्ध होतील अशा उत्पादनांची मी तुम्हाला माहिती पण देणार आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे आणि गुणवत्तेची द्राक्ष कशी पिकवायची आहे याच्या संदर्भामध्ये मी मार्गदर्शन करणार आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर जे शेतकरी असतील, शेतकरी मित्र असतील द्राक्षामध्ये काम करताय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जी आहे मोफत आपल्याला त्यांच्यापर्यंत पाठवता येईल, वेळोवेळी अपडेट्स देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. तर चला मग ह्यावर्षी चांगली गुणवत्तेची, दर्जेदार आणि विषमुक्त द्राक्ष पिकूया. धन्यवाद. नमस्ते.